मुख्यमंत्र्यांची थोड्याच वेळेमध्ये अमित शहांबरोबर बैठक आहे. केंद्रीय गृहमंत्र्यांबरोबर मुख्यमंत्र्यांची बैठक असणार आहे. तौतके चक्रीवादळासंदर्भात व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे ही बैठक होणार आहे. राज्यावर सध्या चक्रीवादळाचं संकट आहे, त्यामुळे गृहमंत्र्यांबरोबर ही बैठक या बैठकीत कोरोनाविषयी सुद्धा चर्चा होणार असल्याचं कळतंय. उपचार लसीकरण या विषयावरही चर्चा होणार आहे. मुख्यमंत्री आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्यामध्ये व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे एक महत्वाची बैठक होतीये आणि या बैठकीमधले महत्वाचे मुद्दे चर्चेचे असणार आहेत. ते म्हणजे सध्या राज्यावर घोंगावत असलेलं चक्रीवादळाचा मुद्दा, त्याचप्रमाणे कोरोना संकट, त्यामधलं लसीकरण आहे. या संदर्भात महत्वाच्या मुद्द्यांवर चर्चा होणार आहे. भंडाऱ्याची उधळण म्हणजे कोकण मुंबईसह तौक्ते चक्रीवादळाचा फटका हा पश्चिम महाराष्ट्रालाही बसणार आहे. जोरदार वाऱ्यासह पाऊस पडण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे. चक्रीवादळामुळे कोल्हापूर, सांगली, सातारा, पुणे जिल्ह्यामध्येही काही भागामध्ये झळ बसेल असा इशारा देण्यात आला आहे. 2 दिवस या वादळाचा धोका असेल. महाराष्ट्राच्या किनारपट्टींना जोरदार तडाखा बसण्याची शक्यता आहे. तौक्ते चक्रीवादळाचा काही प्रमाणामध्ये कोकण किनारपट्टीलाही धोका असल्याचं बोललं जातं आणि रायगड जिल्ह्यात या वादळाचा परिणाम दिसतोय. रायगड जिल्ह्याच्या दक्षिण भागातल्या महाड, माणगाव, रोहा, श्रीवर्धन, पोलादपूर, म्हसळा या तालुक्यांमध्ये शनिवारी रात्री काही ठिकाणी जोरदार तर काही ठिकाणी तुरळक स्वरूपाचा पाऊस झाला. तौक्ते वादळाच्या पार्श्वभूमीवर कोकणामध्ये समुद्राला उधाण आलंय, तसंच जोरदार पावसालाही सुरुवात झाली आहे. वाऱ्याचा वेग आता वाढू लागलाय आणि खबरदारीचा उपाय म्हणून मच्छीमारांनी समुद्रात जाऊ नये असा इशारा आधीच दिलेला आहे. आता प्रशासनानं किनारपट्टीच्या गावांनाही सतर्कतेचे आदेश दिलेले आहेत. वेंगुर्ला बंदरामध्ये कधी नव्हे ते समुद्राचं पाणी शिरलं आणि समुद्राच्या मोठ्या लाटांनी वेंगुर्ला बंदरात पाणीच पाणी झालं. पालकमंत्री उदय सामंत यांनी घटनास्थळी धाव घेऊन पाहणी केली. वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांसोबत तात्काळ पुढच्या उपाययोजना आखल्या आणि आणखी बिकट परिस्थिती निर्माण झाली तर आपत्कालीन व्यवस्थेचीही तयारी केली. कोल्हापूर जिल्ह्यामध्ये देखील अनेक ठिकाणी वादळी वाऱ्यासह पावसाला सुरुवात झाली. अनेक भागात सोसाट्याचा वारा आहे आणि चक्रीवादळाच्या पार्श्वभूमीवर सुरक्षेचा उपाय म्हणून वीज वितरण कंपनीनं अनेक ठिकाणचा वीज पुरवठा खंडित केलेला आहे. सातारा जिल्ह्यात अनेक भागामध्ये रात्री पावसाची संततधार सुरू होती. कराड, पाटण या भागामध्ये वादळी वाऱ्यासह मुसळधार पाऊस झाला. सध्या पावसानं विश्रांती घेतलेली असली तरी वातावरण मात्र ढगाळ आहे. पुणे जिल्ह्यातल्या शिरूर, आंबेगाव, जुन्नर तालुक्यामधल्या अनेक भागामध्ये पहाटे वादळी वाऱ्यासह पावसानं हजेरी लावली आणि या पावसामुळे फळबागांचं काही प्रमाणात नुकसान झालंय. उकाड्यानं हैराण झालेल्या नागरिकांना पावसामुळे दिलासा मिळाला. छत्रपतींचा विचार म्हणजे